विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे. मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर झाल्यानंतर वडेट्टीवारांनी सरकारला खडे बोल सुनावलेत. आरक्षणाला ठोस आधार नाहीये तर हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणार नाही. फक्त निवडणुकीच्या तोंडावर मतांसाठी सरकारनं मराठ्यांची फसवणूक केल्याची टीका वडेट्टीवारांनी केलेली आहे. हे फसगत करणारं फसवस सरकार असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय. की निवडणुका मारून न्यायचे मागच्या वेळेस जसं 2019 मध्ये फडणवीस सरकारने निवडणूक काढून घेतली मराठा समाजाची मतं घेऊन आणि नंतर फसगत झाली हे सिद्ध झालं, अशीच आता मराठा समाजाची फसगत करण्याचं काम या शिंदे सरकारने केलेली आहे. आणि निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाची मतं घेण्यासाठी हे फसव काम फसगत करणारं काम या सरकारने केलेलं आहे हे यामध्ये लपून राहिलेलं नाही. फसगत करणारं फसव सरकार आहे आणि पुन्हा एकदा मराठा समाजाची सरकारने या सरकारने फसगतच केली हे येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला सगळ्यांना दिसणार आहे. एकीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळालंय, यानंतर वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र आपण एक नजर टाकूयात राज्यातल्या आरक्षणाच्या नेमक्या स्थितीवरती. राज्यातल्या सध्याची आरक्षणाची स्थिती, मराठा समाजाला 10% आरक्षण मिळालेलं आहे जे आजपासून लागू झालंय. अनुसूचित जातींसाठी 13% आरक्षण लागू आहे. अनुसूचित जमातींसाठी 60% आरक्षण लागू आहे. इतर मागासवर्गांसाठी 19% आरक्षण आहे. तर विशेष मागासवर्गासाठी 2% आरक्षणाची तरतूद आहे. विमुक्त जातींसाठी 3%, भटक्या जमातींसाठी 2.5%, भटक्या जमाती NTC 3.5%, तर भटक्या जमाती NTD 2%. त्यामुळे असं आरक्षणाचा एकूण आकडा जर पाहिला तर राज्यामध्ये 62% आरक्षण लागू झालेलं आहे.